सर्वप्रथम सरळ पोर्टलवर जाऊन आपल्या शाळेचा UDIS व पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यामध्ये रिपोर्ट्समधील HM लेवलमधील स्टुडंट कॅटलॉगमध्ये जाऊन त्यात वर्ष इयत्ता निवडून प्रत्येक इयत्तानिहाय एक्सेल यादी आपल्याला डाउनलोड करायची आहे. आपण ती यादी डाउनलोड करायची आहे. यानंतर hm.vschoolindia.com वेबसाईटवर लॉग इन करावे. यामध्ये अध्यस्त निश्चितीमधील विद्यार्थी माहिती अपलोड करा या बटणावर क्लिक करावे. यामध्ये माध्यम व इयत्ता निवडून आपली सरळ पोर्टलवरील विद्यार्थी यादी इयत्तानिहाय अपलोड करावी. यानंतर आपण अपलोड केलेले विद्यार्थ्यांची माहिती ॲड ऑर रिमूव्ह स्टुडंट या बटणावर क्लिक करून तपासून घ्यावी. धन्यवाद.